पावसाळा मला ॲक्च्युली खूप आवडतो, पण आय डोंट नो, मला असं पावसाळा जर असला आणि काम असलं तर मग मी खूप इरिटेड होतो, बिकॉज कामात मला ते चिकचिक चिकचिक आवडत नाही. सो पावसाळा असला की ना चिल वातावरण पाहिजे, म्हणजे काहीच मागे पुढे काहीच काहीच काम नाही पाहिजे, तर पावसाळा आवडतो. नागपूरचा वेदर मोस्टली सगळे नागपूरचेच खूप क्लासी असतात. आणि ऑफकोर्स मी माझा पूर्ण मी वाढलो नागपूरात, त्याच्यामुळे मला ना नागपुरात पावसाळा असतानाचे माझे काही स्पॉट आहेत. सो मी तिथे जाऊन शांत बसतो, माझं जे काय करायचं ते मी करतो. सो या नागपूर, एनी टाईम नागपूर. ऑब्व्हियसली मुंबईचा पाऊस एक वेगळी फिलिंग आहे. बेसिकली मुंबईशीच मी खूप असा कनेक्टेड आहे, म्हणजे वेदरवाईज जर टेक्निकली प्रॅक्टिकली थोडासा विचार केला तर अदरवाईज इतकं चिकचिक चिकचिक सुरू असतं इथे. एकतर खूप घाम येतो, त्याच्यामुळे जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा ते एक वेगळंच ब्रीज असतं, की जे असं सोलला तुमच्या खूप रिलॅक्स करतं, खूप रिलॅक्स करतं. त्याच्यामुळे मुंबईला जेव्हा पाऊस पडतो ती तो स्मेल आणि ती सगळं ग्रीनरी. आणि गोरेगावला एक जागा आहे आमची कुठेतरी रॉयल पामच्या तिकडे पुढे, तिथे जाऊन आमचं बसून चिल करणं पावसाळ्यात, भर पावसात. सो एक वेगळं कनेक्शन आहे बेसिकली मुंबईच्या पावसाबरोबर. लहानपणीचा एक किस्सा आहे आमचा. मी हां मे बी दरी आहे. सो लहानपणी मी स्कूलमध्ये होतो 7th स्टँडर्डला, आणि आम्ही शाळेतनं बंक करायचो, ठीक आहे. सो एकदा आम्ही शाळेतनं बंक केलं आणि खूप पाऊस पडला, डेंजर म्हणजे डेंजर पाऊस पडला. तर आता आम्ही ऑटोनी वगैरे यायचो. सो आमचं असं प्लॅनिंग होतं की आपण शाळेच्यामधनं निघू, बाहेर जाऊ आणि मग डायरेक्ट शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊ आणि ऑटोमध्ये बसून घरी जाऊ, म्हणजे ऑटोवाल्याला पण कळणार नाही, असं आमचं प्लॅनिंग होतं. सो आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्या खूप जोरात पाऊस आला आणि आमचे युनिफॉर्म पूर्ण ओले झाले आणि आम्हाला तिकडे जायचं होतं फिल्म बघायला. मग आम्ही कारण सगळं प्लॅनिंग फिक्स होतं, आम्ही फिल्म बघायला गेलो आणि तिथून पूर्ण आम्ही भिजलो होतो. आम्हाला एंट्री तर कशीबशी मिळाली, पण सीटवर खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं आणि खूप एसीमुळे ऑलरेडी थंडी वाटत होती. सो आम्ही तिथे काय केलं ना, सगळ्यांनी आपले शर्ट वगैरे काढले असे मस्तपैकी. ते थिएटर म्हणजे असं आयनॉक्स वगैरे सारखं नव्हतं, खूप असं शेडी थिएटर होतं. सो मग तिथे आम्ही आमचे कपडे वाळू घातले होते, शर्ट वगैरे, आणि सगळे असे मस्त रुमाल वगैरे घेऊन बसलो होतो आम्ही. सो एक तो धमाल किस्सा होता 7th स्टँडर्डचा. कॉलेज डेजमध्ये आपण मोठे होतो आणि जरा नेहमी पावसाळ्यात मला रोड ट्रिप करायला खूप आवडतं. थोडं रिस्की आहे नो, पण जर सांभाळून व्यवस्थित चालवली, म्हणजे त्यात तसं मला दंगा करायला आवडत नाही, पण हायवेवर यु नो मोकळा रस्ता दिसतोय पुढे खूप दूरपर्यंत आणि पाऊस पडतोय. बरेचदा तर असं पण होतं, पाऊस नसतो, पावसाळ्याचा हे असतं म्हणजे सीझन असतो, आणि आपण जातोय आणि समोरून असा पाऊस आपल्याजवळ येताना दिसतो. सो ते फील खूप भारी असतं. सो माझं असं बरेच झालं की मी बाईकने निघालो पावसाळ्याच्या वेळेला, दिवसभरात पाऊस पडेल या थॉटने, आणि मी असं हायवेने चाललो आणि मला समोर दिसतोय पाऊस येतोय आणि असा पाऊस हळूहळू माझ्याजवळ येतो आणि मी असं एन्जॉय करतो. सो या मला खूप आवडतं ड्राईव्ह करायला पावसात खूप. हां अरे काय, चहा आणि कांदे भजी एनी टाईम. नाही, ॲज आय टोल्ड यू, मला कामात पावसाळा नाही आवडत. पाऊस कामात असलो की पावसाळा आणि मग माझी खूप चिडचिड होते, बिकॉज ते किचकिच लिटरली, म्हणूनच तर कपडे काढले होते ना थिएटरमध्ये आम्ही, कारण किचकिच सहन नाही होत. सो तेच शूट, ड्युरिंग शूट मी थोडासा, बिकॉज मी बाईकने येतो रोज, मला बाईकने यायला आवडतं माझ्या शूट लोकेशनला, कारण मडचा रस्ता पण मस्त असतो आणि मग त्यामध्ये पाऊस आला की माझी चिडचिड होते, म्हणून मला असं असतं की बस जाताना येताना नको येऊ, बाकी दिवसभर ये. सो या हो खूपदा. आम्ही केदारनाथ गेलो होतो तेव्हा तिकडे मजबूत पाऊस आला होता आणि थोडी म्हणजे भीती पण वाटत होती, पण मजा आली होती केदारनाथला त्या वेळेला.